जहाँ एक ओर पूरे देश में लॉकडाउन चालू है और कोरोना जैसी महामारी की मार झेल रहा है, वहीं अपने खुद के पैसों से हजारों कामगार और पर प्रांतीय को रोजाना खाने की व्यवस्था मैं कर कुटुंब के द्वारा की जाती है। वहीं उनके द्वारा किए गए इस कार्य को काफ़ी सराहा जा रहा है। लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या विभागामध्ये बांधकाम विभागामध्ये परप्रांतीयांना जरा कामधंदे बंद असल्यामुळे त्यांची उपास होती। माझा विपुल माईकर आणि त्याची पत्नी व माझी वाईफ प्रीती माईकर या आम्ही सगळे कुटुंबांनी ठरवलं। लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही 26 दिवस घरी होतो, त्यानंतर आम्ही ठरवलं की काहीतरी यांच्यासाठी आपण करूया। त्यानंतर आमचे हॉटेलमध्ये आलो, हॉटेल कॅटरिंगच्या बोर्डामध्ये ते विचार केला की आपण किती दिवस माणसांना जेवण करू शकतो। आम्ही कॅपॅसिटी काढली की 700 ते 800 लोकांना आपण एका वेळेस भोजन देऊ शकतो, या हिशोबाने आम्ही सुरुवात केली। आणि आज जे भारतात व महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे आणि कोरोना रोगामुळे जी आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती उद्भवलेली आहे, त्यात आमचा खारीचा वाटा असावा असा आम्हाला मनाला वाटलं आणि लोकांना खूपच आम्हाला त्यांची दया आली। त्यामुळे आम्ही आमचं कर्तव्य समजून आम्ही हे अन्न वाटप केले। किती लोकांना देते आप लोक डेली? सकाळी 700 ते 800, संध्याकाळी 700 ते 800 लोकांचं आम्ही जेवण करतो। शेवटपर्यंत कोण येतो त्याला आम्ही जेवण देतो। हां गोपी।